मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मेल मर्ज कसं करायचं ते. यासाठी आपल्याला लेटर मेल तयार करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये मर्ज करण्यासाठी ॲड्रेसची एक लिस्ट तयार करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण या तुमचं लेटर ज्या ठिकाणी असेल त्या लेटरला ओपन करायचं. शक्यतो वर्डमध्ये आपण ते लेटर तयार करतो. त्यानंतर इथे मेलिंग नावाची कमांड आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर स्टार्ट मेल मर्ज असं इथं बटन दिसतं, आपल्याला त्याला क्लिक करा. स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड नावाची कमांडवर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला बऱ्याचशा कमांड्स दिसतात. तर या ठिकाणी हे आपलं लेटर आहे, या लेटरमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो. त्यानंतर उजव्या बाजूला स्टेप 1 of 6 आहे आणि त्यातील स्टार्टिंग डॉक्युमेंट जे आता सध्या आपल्याला जे दिसतं तेच आपलं स्टार्टिंग डॉक्युमेंट आहे. किंवा मेल मर्ज करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट टाईप हे करू शकता ही कमांड दाबून. यानंतर आपण स्टार्टिंग डॉक्युमेंटला क्लिक केलं, त्यानंतर यूज द करंट डॉक्युमेंट म्हणून वर ऑप्शन आहे, तर आपलं करंट डॉक्युमेंट आपण यूज करणार आहोत. नंतर सिलेक्ट रेसिपियंट्स, आपल्याला कोणाला ॲड करायचं आहे ते रेसिपीन इथं. नंतर ब्राउजवर क्लिक केल्यानंतर तर एक्झिस्टिंग लिस्ट आपल्याला यूज करायची, जी आपण ऑलरेडी टाईप केलेली आहे, तर ती एक्सेलमध्ये टाईप केली आपण स्टुडंट्स ॲड्रेस नावाने. ती या ठिकाणी ओपन केली, तिथं ओके म्हणायचं सिलेक्ट टेबल्सला. ओके केल्यानंतर आपल्याला ती पूर्ण लिस्ट दिसून येते, ॲड्रेस, सिरियल नंबर, नेम ऑफ द स्टुडंट, स्टँडर्ड वगैरे. ज्यांना आपल्याला हे मेल पाठवायचे त्यांचं इथं दिसतं आपल्याला, सेम मेल सगळ्यांना जातो ॲट अ टाईम. हाच मेल मर्जचा खरा फायदा असतो. तर यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. आपण यातलं स्पेसिफिक नेम, सिरियल नंबर, ॲड्रेस, पिन नंबर काही पण घेऊ शकतो, आपल्याला आवश्यकता येते. एकदा चेक करायचं आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही आणि मग याला इथं आपण सॉर्ट आउट करू शकतो. तर मेल मर्जचा सगळ्यात मोठा फायदा आहे की एक प्रकारचं पत्र आपण हजारो लोकांना पाठवू शकतो सेम लेटर. ओके म्हणायचं. ओके केल्यानंतर या ठिकाणी राईट युअर लेटर, यामध्ये इथं मोर ॲटम्स नावाचं ऑप्शन दिसतं आपल्याला राईट युअर लेटरमध्ये. आणि मग आपण जे डेटाबेस तयार केला आहे फील्ड्स, त्यातलं काय काय सिलेक्ट करायचं इथं क्लिक करू शकतो आपण. नेम ऑफ द स्टुडंट्स, स्टँडर्ड जे मी टाईप केलं आहे, यामध्ये स्टुडंट्सवर करून इन्सर्ट म्हणायचं. इन्सर्टच्या नंतर क्लोज करू शकता तुम्ही. नंतर पुढचं काय घ्यायचं त्यासाठी तुम्ही एंटर मारून जाऊ शकता पुढं. एंटर म्हणानंतर पुन्हा एकदा मोर ॲटम्स, स्टँडर्ड सिलेक्ट केलं, इन्सर्ट म्हणायचं, परत सेम कमांड क्लोज, पुन्हा एकदा एंटर मारायचं आहे, मोर ॲटम्स, ॲड्रेस, इन्सर्ट, क्लोज. अशा रीतीने आपण जो डेटाबेस अगोदर तयार केला एक्सेल शीटमध्ये ज्यांना मेल करायचं आपल्याला त्या ठिकाणी मर्ज करायचं आहे. मर्ज करणं म्हणजे मिसळणे. तर मोर ॲटम्सवर आपण क्लिक करून ही क्रिया पूर्ण करू शकतो, इन्सर्ट, क्लोज. अशा रीतीने आपल्याला जी माहिती आवश्यक वाटते तिथे टाकलेली आपण. नंतर प्रिव्ह्यू व्ह्यू लेटर, सो आपण लेटरचा प्रिव्ह्यू पाहू शकतो. पहा इथं आता नाव आलं आहे त्या विद्यार्थ्याचं ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे आपल्या या कमांडनुसार. तर आपण कन्फर्म करू शकतो की आपण जे कमांड्स दिल्यात त्या ॲक्युरेट आहेत, बरोबर आहेत. इथं थोडंफार एडिटिंग तुम्ही करू शकता. नंतर इथं कम्प्लीट द मर्ज म्हणून ऑप्शन आहे एक, कम्प्लीट द मर्ज क्लिक केल्यानंतर आपली पूर्ण मर्जिंगची प्रोसेस कम्प्लीट होते. तर हे मर्जची प्रोसेस पूर्ण झाली. तर एडिट इंडिव्हिज्युअल अशी कमांड आहे, तर इथं आपल्याला ऑलवर क्लिक करायचं कारण आपल्याला सगळ्या पत्र मिक्स करायचे आहेत. तर करंट रेकॉर्ड एकच पत्र होऊन जाईल. ऑलवर क्लिक केल्यानंतर आपले सगळे ॲड्रेस प्रत्येक त्या लेटरला मिळून जाईल, मेल मर्जची ॲक्च्युअली प्रोसेस पूर्ण होऊन जाईल. म्हणून ऑल या कमांड क्लिक करून ओके म्हणायचं. ओके केल्यानंतर पूर्ण सर्व पत्र आपले रेडी झाले, सेम मॅटरचं पत्र, पण इथं प्रत्येक नाव तुम्हाला आता वेगळं दिसेल. याच्यावरून आपली मेल मर्जची प्रोसेस जी आहे ती एकदम सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. तर मेल मर्ज हे फार आवश्यकता असणारी गोष्ट आहे आणि ती कशी करायची ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्रीकांत इन्फोग्राफिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सेव कमांड दिल्यानंतर याला पुन्हा सेव करावं लागतं आपल्याला कारण अनेक लेटर यामध्ये आले. तर या ठिकाणी मी ते डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह करतो आहे डेस्कटॉपवर. सेव्ह म्हटल्यानंतर आपला हा डेटा कम्प्लिटली सेव्ह होऊन जाईल. अशा रीतीने आपण मेल मर्ज करत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग.